हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता शेवाळे. हा माझा दुसरा व्लॉग आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं फोटोशूट दाखवणार आहे आणि मी फायनली माझ्या फोटोशूटच्या लोकेशनवर पोहोचले आहे. स्मार्ट आहे. ओ माय गॉड, हात लावले, हात लावले. तर आज माझं गुढीपाडव्यानिमित्त इथे फोटोशूट आहे आणि हे फोटोशूट ऋषिकेश फोटोग्राफर आहे, त्यांनी अरेंज केलेलं आहे. त्यांना माझे फोटोज काढायचे होते. मला असं वाटलं की माझं हे फोटोशूट मी अशा पद्धतीचे खूप करत असते, तर तुम्हालासुद्धा जाणून घ्यायला खूप आवडेल की कशा पद्धतीने आमचे फोटोशूट होतात. सो तुम्हाला आज ऑफ कॅमेरा बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. दोन चेंजेस आहेत माझे. ओवरऑल आमच्या सेटवर कसं वातावरण असतं, कोणकोण असतं, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. पण त्याआधी आपण बघूया की माझे मेकअप रूम कशी असणार आहे. तर आता मी मेकअपला सुरुवात करणार आहे आणि आम्हाला ॲक्च्युली खूप उशीर झाला, त्यामुळे मी पटापट पटापट रेडी होते आणि तुम्हाला दाखवते की रेडी झाल्यानंतर मी कशी दिसणार आहे ते आणि आम्ही कुठे शूट करणार आहोत. आम्ही आता जिथे रेडी होतोय, ही एवढीशी अशी छोटीशी रूम आहे, कारण हे एक स्पोर्ट्स क्लब असल्यामुळे, स्पोर्ट्स क्लब ना असल्यामुळे इथे फार काही व्यवस्था नाही आहे. पण यातून सुद्धा आम्ही असा सगळा पसारा घालून आम्ही रेडी होतो. ओवरऑल मजा येते. ज्या घोड्याबरोबर शूट केलं ना त्याचं नाव होतं अर्जुना. अतिशय कोऑपरेटिव्ह होता. आणि जॅकलिन फर्नांडिसचा आवडीचा घोडा आहे बरं का हा. तुम्हाला जर हॉर्स रायडिंग करायचं असेल किंवा शिकायचं असेल तर तुम्ही इथे येऊन शिकू शकता. AK स्पोर्ट्स हॉर्सेस हे या जागेचं नाव आहे. पुण्यात कात्रज या ठिकाणी हे आहे. इकडे बरेच जण हॉर्स रायडिंगसाठी येत असतात, बरेच हिंदी आर्टिस्टही येत असतात. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर या ठिकाणाचं नेव्हिगेशन लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर हा माझा आहे सेकंड लुक. आणि आता आम्ही परत वेगळ्या लोकेशन वर चाललोय. तर हे आमचं लोकेशन आहे. फायनली लोकेशन वर मी पोहोचली आहे आणि इथे आता आम्ही शूट करणार आहे. अशा वेगवेगळ्या लोकेशनवर शूट करायला मला खरंच खूप मज्जा येते. इथल्या खडकांचं टेक्स्चर किती युनिक आहे, म्हणजे प्रत्येक फोटोजमध्ये तर ते इतकं कमाल दिसतंय. माझे हे सगळे फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामवर आणि फेसबुक पेजवर पाहायला मिळतील. माझी टीम अगदी नवीन आहे, म्हणजे ऋषिकेश फोटोग्राफर, संगीता किरण मेकअप आणि हेअरला आहेत, त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदाच काम करते. पण बऱ्याचदा ही नवीन लोकं त्यांच्या डेडिकेशनमुळे तुम्हाला खूप इन्स्पायर करत असतात. म्हणूनच नवनवीन लोकांबरोबर मला काम करायला खूप आवडतं. माझ्या या संपूर्ण टीमचं इंट्रोडक्शन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच. ऋषिकेशची ही भन्नाट कॉन्सेप्ट मला खूप आवडली होती.
माझा आजचा फोटोशूट संपलेला आहे. सकाळी मी पहाटे ॲक्च्युली 5 वाजता उठले होते. अशा पद्धतीचे मी बरेच फोटो काढत असते, फोटोशूट्स होत असतात, तर मला असं वाटलं की तुमच्याबरोबर माझं एखादं फोटोशूट शेअर करावं म्हणून हा खास व्हिडिओ बनवला आहे. आणि मी हे फोटोशूट कशा पद्धतीनं अरेंज करते किंवा काय करते आणि एवढा सगळा जो लवाजमा असतो तो कसा काय मॅनेज करते, अरेंज करते वगैरे वगैरे, तर हा तो माणूस आहे जो माझ्यासाठी खूप मेहनत घेतो, श्रीनिवास कुलकर्णी. आणि श्रीनिवास माझं सोशल मीडिया पण हँडल करतो आहे आणि त्यानंतर तो सगळी व्यवस्थित अरेंजमेंट करतो, तुम्हाला वेगवेगळे आयडियाज देत असतो. त्यानंतर कोलॅबरेशन्स जे असतात माझे इंस्टाग्रामवरचे तेसुद्धा तो हँडल करतो आणि अतिशय मेहनती. माझं मन हे वेडे जे गाणं आहे त्याचा प्रोड्युसर श्रीनिवास. आणि आम्ही आता परत आणखीन नवीनच एक प्रोजेक्ट घेणार आहोत, सुरू करणार आहोत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आणि ना मला हे फोटोशूट करत असताना श्रीनिवास एक लक्षात आलं की कितीतरी जणांना या क्षेत्रात यायचं असतं तेव्हा फोटोशूट करतात ते, बरोबर. आणि त्यांना ना कळत नाही की फोटोशूट कसं केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, त्याचं बजेट काय असतं, असे खूप प्रश्न असतात. तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला पाहिजे. नक्कीच नक्कीच. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संदर्भातली माहिती देणार आहे की फोटोशूट कसं करावं, कुठे करावं आणि त्याचं बजेट काय असलं पाहिजे वगैरे. तर जर का तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला कळेल की माझा व्हिडिओ कधी आला येते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.